Okay, from the following trial balance and adjustments given today of Reena and Aarti, you are required to prepare trading and profit and loss account for the year ended 31st March 2019 and balance sheet as on that date. मग trial balance दिसते. कुणाच्या तरी घरी भाजीला फोडणी दिले का काय ते दिसाय आवाज येईल जरा जरा आवाज म्यूट करत परचेसेस दिले सेपरेट डेटर्स आवाज म्यूट करा असं बसू नका परचेसेस अरे आवाज म्यूट करा मला ते इकडे स्क्रीनवर येऊन परत सांगत बसावं लागतंय कुणाचा आवाज यायला ते परचेसेस सन्ड्री डेटर सेल्स रिटर्न्स ओपनिंग स्टॉक सर आवाज येत नाही सर आवाज येत नाही सॉरी एकाला भी आवाज येत नाही का आवाज येते का आता फ्रॉम द फॉलोइंग ट्रायल बॅलन्स अँड ऍडजस्टमेंट गिव्हन बिलो ऑफ रीना अँड आरती यू आर रिक्वायर्ड टू प्रिपेअर ट्रेडिंग अँड प्रॉफिट अँड लॉस अकाउंट फॉर द इयर एंडेड 31st March 2019 अँड बॅलन्स शीट एज ऑन दॅट डेट मग आपल्याला ट्रायल बॅलन्स दिलंय परचेसेस सन्ड्री डेटर सेल्स रिटर्न ओपनिंग स्टॉक म्यूट करा बॅड डेप्ट्स या बॅड डेप्टचा विरोधी पक्ष नेता कोणता आहे म्हणलं हे ओल्ड आरडीडी याच्या विरुद्ध बाजूला हे क्रेडिट सॉरी डेबिटला तर हे क्रेडिटला लँड अँड बिल्डिंग फर्निचर डिस्काउंट हा डिस्काउंट मला उत्तर द्या म्यूट करा ज्याला विचार म्हणजे उत्तर येतं त्यांना फक्त मान म्यूट करायचं उत्तर द्यायचं हा डिस्काउंट कुणा संबंधी असू शकतो डेटर संबंधी का क्रेडिटर संबंधी डेटर त्याच्यावरून कारण ट्रायल बॅलन्सच्या डेबिट बाजूला आहे ट्रायल बॅलन्सच्या डेबिटला याचा अर्थ आपण हा आपल्या ग्राहकाला दिलेला डिस्काउंट असणार जो की आपल्यासाठी खर्च आहे आपल्यासाठी नुकसान आहे तेवढी सवलत सूट दिली आपण आपल्या ग्राहकाला म्हणून तर हा डिस्काउंट डेबिट बाजूला आहे तो डेटर संबंधी डेबिटचा डेटर संबंधी आणि इकडे क्रेडिट बाजूला जो डिस्काउंट दिसतोय तो क्रेडिटर संबंधी म्हणजे आपल्या सावकाराकडून आपणाला मिळालेला डिस्काउंट हा क्रेडिट बाजूला पुढं रॉयल्टीज इथं आलो परत डेबिट बाजूला रॉयल्टीज म्हणजे मराठी शब्द आहे त्याला अधिकार शुल्क म्हणजे एखादं पेटंट म्हणा किंवा एखादी गोष्ट त्याचा अधिकार मिळवण्यासाठी दिलं गेलेलं शुल्क जो की आपल्यासाठी खर्च आहे उत्पादनाशी संबंधित खर्च आहे म्हणून रॉयल्टीज नावाचं पद कुठे येणार तर ट्रेडिंग अकाउंटला पुढं रेंट सॅलरीज वेजेस इन्शुरन्स ड्रॉइंग दिले दोघींचं कॅश ऍट बँक आणि कॅश इन हँड डेबिट बाजू संपल्यानंतर क्रेडिटला सेल्स सन्ड्री क्रेडिटर्स परचेस रिटर्न्स आरडीडी हा याचा विरोधी पक्ष नेता म्हणलं डिस्काउंट कमिशन आता हे कमिशन क्रेडिट बाजूला आहे तर आपण सुद्धा प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिटलाच टाकायचं कॅपिटल अकाउंट दोघांचं दिलंय पहिली ऍडजस्टमेंट चर्चा करायची गरज नाही क्लोजिंग स्टॉकची दुसरी ऍडजस्टमेंट राईट ऑफ आज करेक्ट स्पेलिंग आलंय बघा पुस्तकात ओ डबल एफ राईट ऑफ रुपीज 900 राईट ऑफ करा काय म्हणून राईट ऑफ करा फॉर बॅड अँड डाऊटफुल डेप्टचे बुडीत कर्जाचे राईट ऑफ करा 900 अँड क्रिएट अ प्रोव्हिजन फॉर रिझर्व फॉर डाऊटफुल डेप्ट रुपीज 1000 खरं तर
हे राईट ऑफ आपणाला दिलेली रक्कम डायरेक्ट असते प्रॉब्लेम मध्ये, आणि हे पुढचं जे क्रिएट म्हणून दिलेलं असतं प्रोव्हिजन करा मेंटेन करा त्याचं खरं तर पर्सेंटेज दिलेलं असतं, पण आजच्या प्रॉब्लेम मध्ये पर्सेंटेज न देता त्याची डायरेक्ट अमाऊंट दिली म्हणजे तुमचं काम उलट इथं कमी झालं। म्हणून या ऍडजस्टमेंटसाठी ऍडजस्टमेंट नंबर 2 साठी तुम्ही कशा कशाला टिक मार्क करणार, एक तर सन्ड्री डेटार्सला टिक मार्क करणार, डेटार वरून 2 नंबरला आहेत बघा, डेटार्सला टिक मार्क करणार, त्याच्यानंतर वरून 1, 2, 3, 4, 5 नंबरला बॅड डेट्सला टिक मार्क करणार, आणि क्रेडिट बाजूला वरून 4 नंबरला आरडीडीला टिक मार्क करणार। याला तुम्ही 2-2 टिक मार्क केले तरी चालतील, 2-2 का, कारण 900 रुपयाची एक ऍडजस्टमेंट आहे आणि 1000 रुपयाची एक ऍडजस्टमेंट आहे, सगळ्यांनी केले 2-2 टिक मार्क। त्याच्यानंतर बघा ऍडजस्टमेंट नंबर 3 थोड्या वेळ मी बाजूला ठेवतोय, थोड्या वेळ 4 नंबर कडे येतोय, बोलतो त्याच्यावरच मला बोलायचंय, फक्त थोड्या वेळ तुम्ही म्यूट राहा। आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस वेजेसला टिक मार्क करा 700 रुपये, वेजेस नावाचं पद बघ, म्यूट राहा म्यूट राहा, अरे मला येलंय टेन्शन येतं बघा, म्यूट करा ना तुम्ही, म्यूट करायचं कळत नाही का तुम्हाला। आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस वेजेस 700 रुपयाला म्हणजे वेजेसला टिक मार्क करा, खालून ड्रॉइंगच्या वरती इन्शुरन्स, त्याच्या वरती वेजेस, त्याच्या पुढचं पद आहे सॅलरीज नावाचं 800 रुपये, सॅलरीज कुठे आहे बघा वेजेसच्या वरतीच, त्याला टिक मार्क करा। हे ऍडजस्टमेंट ऑलरेडी येतात आपल्याला। आता 5 नंबर ऍडजस्टमेंट, इन्शुरन्स इज पेड फॉर 15 मंथ्स, किती महिन्याचा, खरं तर विमा कधी जनरल इन्शुरन्स ऍक्सिडेंटल इन्शुरन्स 12 महिन्याचाच दिलेला असतो, पण इथं किती महिन्याचा दिला म्हणतोय, 15 महिन्याचा। इथं पुढचा शब्द आपण ऑलरेडी शिकलो WEF विथ इफेक्ट फ्रॉम, कधीपासून तो विमा चालू झाला, 1 एप्रिल 2018 पासून लागू झाला। मग 1 एप्रिल 2018 पासून मोजलं तर ते आपलं आर्थिक वर्ष संपणार 31 मार्च 2019 ला। इथं आपल्याला तारीख सुद्धा प्रॉब्लेम मध्ये तीच दिलेली आहे, 31 मार्च 2019 ला आर्थिक वर्ष आपलं संपलं। मग 12 महिन्याचाच खर्च आपण विचारात घ्यायला पाहिजे, याचा अर्थ 3 महिन्याचा इन्शुरन्स बोला पेड इन ऍडव्हान्स प्रीपेड आहे, बरोबर का। मग मला सांगा 15 महिन्याचे पैसे किती दिले, तिथं मी सिलेक्ट केलेलं दिसतंय का, 15 महिन्याचे किती पैसे दिलेत, 1 महिन्याची किती आगाऊ दिले, तर 300 रुपये। काय करायचं, या इन्शुरन्स 300 रुपये वजा करायचं, या इन्शुरन्स करून ठेवा। ऍडजस्टमेंट नंबर 6 डेप्रिसिएट लँड अँड बिल्डिंग, लँड अँड बिल्डिंगला टिक मार्क करा, आणि ऍडजस्टमेंट नंबर 7 मध्ये सांगितलंय की त्यांचं नफा तोटा विभागणीचं प्रमाण रीना अँड आरती शेअरिंग प्रॉफिट अँड लॉसेस इन देअर कॅपिटल रेशो, नफा तोटा कसं विभागतात त्यांच्या भांडवलाच्या प्रमाणात, बघा बरं त्यांची भांडवलं कसे आहेत, एकाचं भांडवल आहे 50,000 तर एकाचं भांडवल आहे 30,000। भांडवलाच्या प्रमाणात म्हणलं की काय म्हणलंय मी, याला जेवढं होईल तेवढं संक्षिप्त रूप द्यायचं, 50,000 आणि 30,000 जर तुम्ही एकाच संख्येनं भागलं तर तुम्हाला त्याचं संक्षिप्त रूप कळतं, म्हणजे त्याचा रेशिओ कळतो। 50,000 आणि 30,000 तुम्ही 10,000 भागायचं म्हणजे जेवढे शून्य, आता इथं 3 शून्य आहेत, इथं 3 शून्य आहेत कट केले, पुन्हा इथं 1 शून्य, इथं 1 शून्य कट केलं, शेवटची संख्या किती उरते हो, 10। समान समान इथं जेवढे शून्य आहेत तेवढेच इथं 0 आहेत, म्हणजे समान समान 0 कट केलं तर शेवट किती उरतं, 5 आणि 3 प्रमाण किती येणार, 5:3 5:3 म्हणजे जर भांडवलाच्या प्रमाणात इन देअर कॅपिटल रेशो असा जर शब्द वापरला तर तुम्हाला त्याचं प्रमाण कसं काढायचं की जी काही संख्या दिलेली असेल त्याला संक्षिप्त रूप देण्यासाठी त्यांना एकाच संख्येनं भाग जातोय का बघायचं, भाग घालीत बसायचं, मग इथं जेवढे समान 0 आहेत तेवढे, बरं 5 आणि 3 पेक्षा आणखी त्याला लहान रूप दिलं जाऊ शकतं का, नाही, कारण ते एकाच पाड्यात येत नाहीत, म्हणून त्यांच्या नापा तोटा विभागणीचं प्रमाण फायनल किती झालं, 5:3। बर आता ऍडजस्टमेंट नंबर 7 ही केवळ दिलेली इन्फॉर्मेशन आहे मित्रांनो, ती काय ऍडजस्टमेंट नाही। मग आता आपली चर्चा करायची राहिली ऍडजस्टमेंट नंबर 3, ऍडजस्टमेंट नंबर 3 ची चर्चा करण्यासाठी मी इकडे येतो 2 मिनिटांसाठी, मी तुम्हाला ते समजावून सांगण्यासाठी किंवा शिकवण्यासाठी तुम्हाला एक प्रश्न विचारतो, थोड्या वेळ तुम्ही अनम्यूट राहिला तर चालेल, मला उत्तर द्या फक्त, बरं का।
की बॅड डेप्टची टोटल पद किती असतात, पट 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 बोला. तर तुम्हाला म्हणसाल डिस्काउंट बॅड डेप्टची आता ऐका की म्यूट करा आणि ऐका थोडं. बॅड डेप्ट संबंधी टोटल दोन नाही तीन नाही तर चार पद असतात. कस काय चार पद असतात बरं का? तर दोन असतात ट्रायल बॅलन्स मध्ये आणि दोन असतात ऍडजस्टमेंट मध्ये. बरोबर आहे का? दोन कुठे असतात ट्रायल बॅलन्स मध्ये, दोन कुठे असतात ऍडजस्टमेंट बॅलन्स. समजायले का? ऍडजस्टमेंट हो सर. ही एक फाईल उघडून ठेवायची राहिलं बघा. इथं तुम्हाला दिसायला लागले ट्रायल बॅलन्स दिसायला लागले. सनरेड रेट आर जेवढे इथं दिले या प्रॉब्लेम मध्ये दिलेले आहेत. बॅड डेप्ट इथं 500 रुपये दिसते. हे एक पद. याच्या विरुद्ध बाजूला क्रेडिट बाजूला रिझर्व फॉर बॅड अँड डाऊटफुल डेप्ट ज्याला आपण आरडीडी म्हणतो ते एक पद दिसायला 800 रुपयाचं आणि दोन पद ऍडजस्टमेंट मध्ये दिसायलेत. एक 900 रुपयाचं आणि एक 1000 रुपयाचं. किती पद झाली हो टोटल? चार पद झाली का? दोन ट्रायल बॅलन्स मध्ये, ऍडजस्टमेंट मध्ये. ट्रायल बॅलन्स मध्ये जे पद असतं त्याचा एक आणि एकच परिणाम करायचा. याचा परिणाम करायचा हे जे बॅड डेप्ट दिसते याचा परिणाम करायचा प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साइड डेबिटला. याचा परिणाम करायचा त्याच्यातून वजा म्हणून टाकायचं. आणि हे 900 आणि 1000 या दोन्हीचे परिणाम सारखे आहेत. सन्ड्री डेटर्स मधून अगोदर 900 वजा करायचे आणि याच्यात अधिक करायचं. तसंच सन्ड्री डेटर्स मधून उरलेल्या डेटर मधून हे 1000 वजा करायचं आणि याच्यात अधिक करायचं. सेम हे जर तुम्हाला कळालं असेल मित्रांनो की बॅड डेप्टचे चार पद असतात, ट्रायल बॅलन्स मध्ये दोन असतात, ऍडजस्टमेंट मध्ये दोन असतात, ट्रायल बॅलन्स मध्ये जे पद असतात त्याचा एक एकच परिणाम, जे डेबिटला असतं ते उचलून प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला टाका, जे क्रेडिटला असतं ते उचलून प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला टाका पण वजा म्हणून टाका, आणि ऍडजस्टमेंट मध्ये जे पद असतं ते सन्ड्री डेटर मधून वजा करा. अरे बोलू नको. सन्ड्री डेटर मधून वजा करा आणि या बॅड डेप्ट मध्ये अधिक करा. तसेच हे 1000 सुद्धा डेटर मधून करा. करत चला रे, कुणाच्या तरी तिथं आवाज येतोय बघा. मग आपण इथं आलो होतो. म्यूट करत चला, सवय लावून घ्या रे. तर हे कळालं असेल तुम्हाला तर मी याच्यासोबत आता शिकवणार आहे डिस्काउंटचं. बघा डिस्काउंटचं जसं बॅड डेप्टचे चार पद असू शकतात तसं बघा आता नीट समजून घ्या. डिस्काउंट संबंधी डेटरच्या डिस्काउंट संबंधी तीन पद असू शकतात. नीट ऐका लक्ष देऊन म्यूट करून. आता मगाशी मी मुद्दा म्हणून विचारलं होतं की हा डिस्काउंट कुणाशी संबंधित आहे. तुम्ही बोलूच नका थोड्या वेळ. तुम्ही म्यूट अनम्यूट केलं की पुन्हा आवाजच करत राहता. हा डिस्काउंट कुणाशी संबंधित? तर हा डिस्काउंट डेटरशी संबंधित, जो डेबिट बाजूला आहे. डेटरशी संबंधित कशावरून? कारण तो आपण आपल्या ग्राहकाला दिलेला डिस्काउंट असतो, तो आपल्यासाठी खर्च असतो, नुकसान असतं, तेवढे पैसे आपण आपल्या डेटरकडून कमी घेणार. म्हणून तर हा डिस्काउंट ट्रायल बॅलन्सच्या डेबिट बाजूला असतो. आणि मग तुम्हाला इथं वरती कळालं असेल की हे बॅड डेप्ट डेबिटला असतं तर याचा विरोधी पक्ष नेता कुठं असतो? क्रेडिटला. तसं हा डिस्काउंट डेबिटला तसा याचा विरोधी पक्ष नेता क्रेडिटला असू शकतो. पण या प्रॉब्लेम मध्ये तो दिलेला नाही म्हणूनच मी याचा कलर वेगळा ठेवलाय मित्रांनो. बरं का? आणि याची रक्कम मुग माझ्या मनाला वाटेल ती घेतली. याचा विरोधी पक्ष नेता इकडं, म्हणजे हे डिस्काउंट डेबिटला, तर त्याचा विरोधी पक्ष नेता इकडं क्रेडिटला. बरोबर. हे मी फक्त डेटर संबंधी बोलायलोय. आणि खाली ऍडजस्टमेंट मध्ये दिलंय की क्रिएट अ प्रोव्हिजन फॉर डिस्काउंट ऑन डेटर. किती टक्के? 3%. मग काय करायचं बघा. डेटर मधून सगळ्यात अगोदर बॅड डेप्ट वजा करायचं ह्याच्यातलं ऍडजस्टमेंट मधलं. त्याच्यानंतर डेटर मधून आरडीडी वजा करायचं ऍडजस्टमेंट मधलं. आणि मग उरलेल्या डेटरवर हे 3% काढायचं. उरलेल्या डेटरवर हे 3% काढायचं. ते सुद्धा डेटर मधून वजा करायचं आणि प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साइडला या डिस्काउंट मध्ये हे 3% अधिक करायचे. आणि या दोन्हीच्या बेरजेतून याचा विरोधी पक्ष नेता जर प्रॉब्लेम मध्ये दिलेला असेल तर तो हा हा इथं लाल कलरचा दिसतोय तो इथं तो काय करायचा? वजा करायचा. कुणाच्या बेरजेतून? परत एकदा मी उल्लेख करतोय, हा डिस्काउंट मी आता सिलेक्ट केलेला 1000 रुपये कुठं टाकणार? प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला. त्याच्यात काय करायचं? डेटर मधून, उरलेल्या डेटर मधून हे 3% काढायचं, डेटर मधून वजा करायचं आणि या 1000 अधिक करायचं.
म्हणजे आतापर्यंत आपण आपल्या ग्राहकाला 1000 रुपये डिस्काउंट दिलाय, अजून 3% द्यायला लागू शकतो, मग त्या 1000 हे 3% अधिक करायचं. आणि या दोन्हीच्या बेरजेतून जर प्रॉब्लेम मध्ये रिझर्व फॉर डिस्काउंट ऑन डेटर असा शब्द दिलेला असेल तर ते पद या दोन्हीच्या बेरजेतून वजा करायचं, जे की या प्रॉब्लेम मध्ये दिलेलं नाही. काही जण आता याला रिझर्व फॉर डिस्काउंट ऑन डेटर इथं आर दिसतंय, इथं डी दिसतंय, म्हणून याला बी आर डी डीच म्हणायचं का? तर नाही, याला रिझर्व फॉर डिस्काउंट ऑन डेटरच म्हणायचं, बरं का? हे दिलेलं असेल तर वजा करायचं. हे थोडं बहुत बी जर कुणाला कळालं असेल, थोडं बहुत बी, तर याच्यावरून एक जण कुणीतरी अनम्यूट करून हा डिस्काउंट कुणाशी संबंधित, याचा विरोधी पक्ष नेता, बोला बोला बोला, क्रेडिटरशी संबंधित, क्रेडिटरशी संबंधित, याचा विरोधी पक्ष नेता कुठं असेल मला सांगा बरं. डेबिट बाजू. हा हा, याचं काय नाव दिलं मी याला बघा तुम्ही, रिझर्व फॉर डिस्काउंट क्रेडिटर दिले का? म्हणून बघा आता म्यूट करा, याचा विरोधी पक्ष नेता याचा, या डिस्काउंटचा सिलेक्ट करतो वाटल्यास, याचा विरोधी पक्ष नेता कुठं? इकडं. तर याचा विरोधी पक्ष नेता कुठं? इकडं. असं का? आणि जे ऍडजस्टमेंट मध्ये 3 आणि 5% दिलेलं असतंय ते डेटर मधून आणि क्रेडिटर मधून वजा करायचं, आणि या डिस्काउंट मध्ये त्या डिस्काउंट मध्ये डेटर वर जे 3% काढणार त्या ते डेबिटच्या डिस्काउंट मध्ये अधिक करायचं, क्रेडिटर वर जे 5% काढणार ते क्रेडिटच्या डिस्काउंट मध्ये ऍड करायचं. आणि या दोन्हीच्या बेरजेतून, दोन्हीच्या कोणत्या, याच्या आणि या 3% बेरजेतून याचा विरोधी पक्ष नेता कोणता, तर रिझर्व फॉर डिस्काउंट ऑन डेटर, हा काय करायचा, वजा करायचं. त्याच पद्धतीनं हा डिस्काउंट जो 50 रुपये दिलाय त्याच्यात हे 5% क्रेडिटर मधून वजा करायचं आणि त्या 50 रुपयात ऍड करायचं, आणि या दोन्हीच्या बेरजेतून रिझर्व फॉर डिस्काउंट ऑन क्रेडिटर्स अधिक करायचं. हे कळावं म्हणून मी तुम्हाला इथं ऍडजस्टमेंट दाखवतो. बघा कळालं असेल. अधिक करायचं. हा बोला बोला बोला. तर तुम्ही अधिक करायचं. हा हा, म्हणून थोडस अवका समोर दिसतंय का तुम्हाला टेबल, ते वाचून घेण्याचा प्रयत्न, बरं का? आता सर्वप्रथम बॅलन्स शीटच्या ऍसेट बाजूवर डेटर्स मधून काय वजा करा, बॅड डेप्ट वजा करा, जे की या प्रॉब्लेमच्या ऍडजस्टमेंट नंबर 2 मध्ये 900 रुपये दिलेत बघा, बरोबर का? ते पहिल्यांदा वजा करा डेटर्स मधून. पुन्हा नंतर उरलेल्या डेटर्स वर दिलेल्या दराने आरडीडी कॅल्क्युलेट करा. आरडीडी दिलेला असतो बघा 2%, 3%. म्यूट करा, म्यूट करा, आरडीडी कॅल्क्युलेट करा. या प्रॉब्लेम मध्ये कॅल्क्युलेट करायची गरज नाही, तुम्हाला डायरेक्ट या प्रॉब्लेम मध्ये 1000 दिलाय तो सुद्धा डेटर्स मधून काय करा, वजा करा. नंतर सगळ्यांना दिसतंय का, नंतर उरलेल्या डेटर्स वर दिलेल्या दराने रिझर्व फॉर डिस्काउंट ऑन डेटर्स कॅल्क्युलेट करा व डेटर्स मधून वजा करा. हे रिझर्व फॉर डिस्काउंट ऑन डेटर्स कुठं आहे, तर ऍडजस्टमेंट मध्ये जे तुम्हाला 3% दिले ते दिले. वाटल्यास हे जे मी टाईप केलंय सगळं, याची PDF फाईल मी व्हॉट्सअपच्या ग्रुपवर शेअर करतो तुम्हाला, ते तुम्ही बघून घेऊ शकता ऍडजस्टमेंट. कळालंय का सगळ्यांना? हे सगळ्यात पहिल्यांदा बॅलन्स शीटच्या असेट बाजूवर डेटर मधून न्यू बॅड डेप्ट वजा करायचं, त्याच्यानंतर डेटर मधून आरडीडी वजा करायचं, आणि आपण डिस्काउंट कुणाला देणार, पैसे बुडवणाऱ्या ग्राहकाला देणार डिस्काउंट, बोला की, पैसे बुडवणाऱ्या ग्राहकाला डिस्काउंट देणार का? बाबा तू पैसे बुडवायलाच घे डिस्काउंट. जो ग्राहक व्यवस्थित पेमेंट करतो, प्रॉम्प्ट पेमेंट करतो, पैसे बुडवत नाही, त्याला आपण डिस्काउंट देणार. कोणाचा तरी आवाज येतोय रे दरवेळेस. आणि हाच व्हिडिओ मला युट्यूबवर टाकायचा आहे मित्रांनो, इतरांसाठी. तुमचा आवाज जर येत राहिला तर मग तो युट्यूबवर हेमा व्यवहारे हे युट्यूबवर असल्या गोष्टी आपण टाकायच्या का उद्या, ज्यांनी अटेंड करू शकत नाही त्यांच्यासाठी. हा, म्यूट करायची सवय लागून घ्या ना, बरं का? तर हे रिझर्व, हे कळालंय का? पहिल्यांदा डेटर मधून बॅड डेप्ट वजा करा, त्याच्यानंतर आरडीडी वजा करा, या प्रॉब्लेम मध्ये डेटर मधून पहिल्यांदा 900 वजा करा, पुन्हा 1000 वजा करा, उरलेल्या डेटर वर किती टक्के काढा, 3% काढा, बरोबर, ते सुद्धा डेटर मधून वजा करा. आणि मग तुम्हाला डेबिट बाजूला जे डिस्काउंट दिलंय ट्रायल बॅलन्सच्या त्याच्या प्रॉब्लेम मध्ये दिलंय बघा 1000 रुपये, त्याच्यात हे काय करा, 3% अधिक करा. आणि दोन्हीच्या बेरजेतून जर हे दिलेलं असेल विरुद्ध बाजूला, जे की या प्रॉब्लेम मध्ये दिलेलं नाही, हे लाल कलरचं मी केलंय ते दिलेलं असेल, तर ते दोन्हीच्या बेरजेतून वजा करायचंय. म्हणून पुढे ऍडजस्टमेंट वाचा, आता काय म्हणतंय, हे डेटर्स मधून वजा केलेले रिझर्व फॉर डिस्काउंट ऑन डेटर्स प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या
डेबिट बाजूवर डिस्काउंट, कोणता डिस्काउंट? ट्रायल बॅलन्सच्या डेबिट बाजूवरील मध्ये अधिक करा व या दोन्हीच्या बेरजेतून ओल्ड रिझर्व फॉर डिस्काउंट ऑन डेटर्स, जे की ट्रायल बॅलन्सच्या क्रेडिट बाजूवर दिलेलं असू शकतं, जे की मी परत परत म्हणतो या प्रॉब्लेम मध्ये दिलेलं नाही, वजा करा. आणि वजा करताना जसं तुम्ही बॅड डेब्ट्स प्लस न्यू बॅड डेब्ट्स प्लस न्यू आरडीडी या तिन्हीच्या बेरजेतील बेरजेची आणि ओल्ड आरडीडी जो की तुम्हाला ट्रायल बॅलन्सच्या क्रेडिटला दिलेला असतो त्याची तशी तुलना करता. ज्याला बॅड डेब्टचा थोडाफार आयडिया आली त्याला हे बिलकुल कळू शकतं. आणि समजा आजच्या पिरियडमध्ये तुम्हाला हे कळालं नाही तर बिलकुल तुम्हाला याच्यासारखा पेज नंबर तिथंच 57 प्रॉब्लेम नंबर 4 आहे तो बी परत घेणार आहे मी आणखी. पण थोडस इथं जे समोर स्क्रीनवर दिसतंय याचा तुम्ही स्क्रीनशॉट सुद्धा काढून ठेवू शकता. सध्या चलत जे ज्यांना दिसतंय ते की हे ऍडजस्टमेंट व्यवस्थित वाचून समजून घ्यायचं आणि ज्यांना कळणं गेलं त्यांनी परत आपणाला एखादा डाऊट सॉल्व्हिंग सेशन जर आपण ठेवला तर तिथं पर्टिक्युलर आपण याच्यावरच परत परत बोलत राहू, बरं का. आणि त्या दिवशी कुठल्या तरी मुलीनं मला हे डिस्काउंटच विचारलं होतं, यगळगण तोच प्रॉब्लेम आज आला. पहिल्याच प्रयत्नात आपणाला नाही कळालं की लगेच खूपच अवघड आहे असं हे करू नका, निष्कर्ष काढू नका. बिलकुल तुम्हाला कळेपर्यंत याची चर्चा मी करतो, बरं का. समजतंय का. मग याच्यासाठी हे जे आपण ऍडजस्टमेंट नंबर 3 वाचली याच्यासाठी तुम्ही परत काय करू शकता, डेटर्सला एक टिक मार्क करायचं आणि ट्रायल बॅलन्सच्या डेबिट बाजूला जो डिस्काउंट आहे त्याला एक टिक मार्क करायचं. या प्रॉब्लेममध्ये याचा विरोधी पक्षनेता हा दिलेला नाही. कशावरून दिलेला नाही, तर तुम्ही ट्रायल बॅलन्स मध्ये जाऊन बघितलं तर रिझर्व फॉर डिस्काउंट ऑन डेटर नावाचं पद इथं क्रेडिटला दिसतंय का, बर का. काय पद? रिझर्व फॉर डिस्काउंट ऑन डेटर्स. हे का डेटर म्हणाले तर क्रेडिटला कसं काय. हा म्हणून तर त्याला मी विरोधी पक्ष नेता म्हणतोय की याचा विरोधी पक्ष नेता इकडं असू शकतो, म्हणजे डेबिटच्या विरोधी पक्ष नेता क्रेडिटला, तर या क्रेडिटवाल्याचा विरोधी पक्ष नेता डेबिटला असू शकतो ज्याला रिझर्व फॉर डिस्काउंट ऑन क्रेडिटर म्हणतो मी. मग कोण उत्तर देणार आहे, मी पुढचा प्रश्न काय विचारायचा ते नंतर, पण कोण उत्तर देणार आहे त्यांना अनम्यूट, एकानच फक्त अनम्यूट करा. प्रश्न विचारणार मगच उत्तर द्यायचं ना तुम्ही. हा कोण अनम्यूट करणार आहे मला सांगा. ज्यांना ज्याला उत्तर द्यायचं त्यांना पटकन हातवारी करा ना, अनम्यूट करा स्वतःला. प्रश्नच माहित नाही सर कसा हातवारी करायचा, सांगतो ना प्रश्न सांगतो की कोण देणार आहे उत्तर. हा शीतल केंद्रेने हातवारी केलाय. चला मी काय प्रश्न विचारते बघा. आता ऍडजस्टमेंट नंबर बरं का त्या 3 मध्येच तुम्हाला एक पुढे दिलंय बघा. काय दिलंय? अँड क्रेडिटर्स ऍट द रेट ऑफ 5%. याचा परिणाम काय करायचा तुम्हाला जसं कळालं तसं सांगण्याचा प्रयत्न करा. याचं सुद्धा मी टाईप केलेलं लगेच तुम्हाला 2 मिनिटात दाखवतो. चला बोला तुम्हाला काय कळालं. इतरांना त्यांनी बोलायला आवाज येतोय का मला सांगा. हा बोला तुम्ही. आता क्रेडिटर्स वर 5% काढायचं आणि क्रेडिटर्स मधून ते क्रेडिटर्स 5% काढून ते वजा करायचं आणि ते जे क्रेडिट बाजूला डिस्काउंट दिले क्रेडिट बाजूला जे डिस्काउंट हा ट्रायल बॅलन्सच्या क्रेडिट बाजूला जे डिस्काउंट दिले त्याच्यामध्ये काय करायचं, अधिक करायचं प्लस करायचं. पण या दोन्हीच्या बेरीजेतून काय वजा करायचं जर आपल्याला प्रॉब्लेम मध्ये विरुद्ध बाजूला डेबिट बाजूला जर दिलं असेल की तर ते काय करायचं, रिझर्व फॉर ते मायनस करायचं. हा पण जे की या प्रॉब्लेम मध्ये दिलेलं नाही. व्हेरी गुड, छान. बघा आता मला तर वाटतंय की बाबा पोहोचलं काही लेकरांपर्यंत, बरं का. मग आता हे वाचून घ्या बरं. समोर दिलेलं दिसतंय का तुम्हाला स्क्रीनवरचं, बॅलन्स शीटच्या लायबिलिटी बाजूवर सन्ड्री क्रेडिटर्स वर दिलेल्या दराने रिझर्व फॉर डिस्काउंट ऑन क्रेडिटर्स कॅल्क्युलेट करा व सन्ड्री क्रेडिटर्स मधून वजा करा. सर वरती तर तुम्ही बरंच लिहिलं नाही तर सन्ड्री क्रेडिटर वर एवढं कसं काय लिहिलं नाही. तर वरती डेटर वर बॅड डेब्ट्स होते, आरडीडी होते, त्याची अगोदर तरतूद करा म्हणलो. पण इथं तसं सन्ड्री क्रेडिटर वर काय नसतंय त्याच्यामुळे डायरेक्ट सन्ड्री क्रेडिटर वर 5% काढा, सन्ड्री क्रेडिटर्स मधून वजा करा. आणि मग काय करायचं, हे क्रेडिटर्स मधून वजा केलेले रिझर्व फॉर डिस्काउंट ऑन क्रेडिटर्स प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिट बाजूवर डिस्काउंट, कुठला डिस्काउंट, ट्रायल बॅलन्सच्या क्रेडिट बाजूवरील मध्ये अधिक करा व या दोन्हीच्या बेरजेतून ओल्ड रिझर्व फॉर डिस्काउंट ऑन क्रेडिटर जर दिलेला असेल तर, जे की या प्रॉब्लेम मध्ये दिलेलं नाही, ट्रायल बॅलन्सच्या डेबिट बाजूवरील
वजा करा व वजा करताना तुलना करा। या ऍडजस्टमेंट साठी तुम्ही क्रेडिटरला एक टिक मार्क करा आणि क्रेडिट बाजूच्या डिस्काउंटला एक टिक मार्क करा। कळालं असेल तर आपण प्रॉब्लेम सोडवायला पुढे जायचं का? आणि ज्यांना कळालं नाही त्यांनी घाबरू नका, पळू नका। तुम्हाला या जे मी आता टाइप केलं याची PDF तुम्हाला पाठवतो, ते वाचून घ्या। तुम्हाला अडचण असेल तर उद्याला आपण याच्यावरच अर्धा तास ठेवू आपण परत एकदा, फक्त घाबरू नका। आणि दुसरं एक मला आज थोडं वाईट वाटायलंय की आज संख्या पहिल्या दिवशी 40 ची 50 झाली, दुसऱ्या दिवशी 50 ची 60 झाली, 60 ची काल 70 झाली, 73 आज 73 ची 80 झाली ना मित्रांनो, 80 85 झाले। बरं, उद्या गणपतीचा पिरियड ठेवायचा का नको? पटकन काही जण म्हणाले बर का पोरबी, आता चला जायचं का प्रॉब्लेम सोडवायला? का थोडा आणखी प्रॉब्लेम सोडवताना थोडा डाऊट क्लिअर होईल त्याचा, बर का? डिस्काउंटचा काळजी करू नका। जायचं का प्रॉब्लेम सोडवायला? हो सर। चला म्यूट करा। चला सगळ्यात पहिलं पद काय मला सांगा, परचेसेस। काल जरा काही जण रकमा सांगत होते बघा पटपट, तसं केलं तर लय फास्ट जातो आपण। परचेसेस इनरला टाकू का आउटरला टाकू रे परचेसेस? इनरला कारण बाजूला आवाज त्यांच्या कमी येतो, पण काही जणांच्या बाजूला कर्णकर्कश आवाज आला की मला लय ते इरिटेट, म्हणजे खूप त्रास होतो बघा। बरं, परचेसच्या वरती काय केली मी, वरती जागा सोडली कशासाठी, ओपनिंग स्टॉक लिहिण्यासाठी। परचेस नंतरचं पद काय बोला, संद्री ओपनिंग डेटा, त्याची अमाऊंट 40,000। ओके, त्याच्या पुढचं पद काय, सेल्स रिटर्न। सेल्स रिटर्न काय करायचं, सेल्स रिटर्न सेल्स मधून मायनस करायचं, सेल्स मधून मायनस। हा, त्याच्यासाठी आपण इथं सेल्स रिटर्न टाकलं किती, 1,000 टाकलं। त्याच्या पुढचं पद काय, ओपनिंग स्टॉक, रक्कम सुद्धा डायरेक्ट आउटरला 18,000। तुला बोललेले इतरांना ऐकू जात का रे? येतो ना आवाज सगळ्यांना? व्हेरी गुड, व्हेरी गुड। फक्त काही जणच बोला, सगळे बोलायला लागल्यावर मग अवघड होईल बर का। पुन्हा बॅड डेब्ट्स, बॅड डेब्ट्स कुठे टाकायचे मला सांगा। किती अमाऊंट त्याची, 500। हे जे ट्रायल बॅलन्स मध्ये दिलेलं असतं याला आपण काय म्हणतो रे, ओल्ड बॅड डेब्ट्स म्हणतो ना। बर, पुढे लँड अँड बिल्डिंग कुठे टाकायचं, इनरला पण ना, 25,000। 25,000। पुढचं पद काय, फर्निचर। फर्निचर वर 20,000। व्हेरी गुड, 20,000। हा, पुढे बोला, डिस्काउंट। आता हेच महत्वाचं आहे, काही जणांना हेच कळायचं महत्वाचं बोला, डिस्काउंट। डेबिटला दिलं तर आपण सुद्धा कुठं टाकायचं, डेबिट आउटरला टाकू। इनरला किती टाकू ते डिस्काउंट, 1,000। पुढे काय पद आहे, रॉयल्टी, ट्रेडिंग अकाउंट, ट्रेडिंग अकाउंट, रॉयल्टी। किती आहे त्याची अमाऊंट, 700। पुढे पुढचं पद काय, रेंट। त्याच्यावर ऍडजस्टमेंट आहे का रेंटवर, आउटरला टाकू का डायरेक्ट, 1,000। पद काय, सॅलरी। कुठे जायचं सॅलरीजला, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट, पण त्याच्यावर ऍडजस्टमेंट आहे त्याची, 3,000। बर, मी हे स्क्रोल केलं तर आपलं प्रॉफिट अँड लॉस अकाउंटचं हे वरती जाते बर का, म्हणजे ते गायब झालेलं नाही, लक्षात घ्या मित्रांनो। वाटल्यास उद्या आणखी याची सोय करतो, मागे एकदा केलं मी ते नाव तुम्हाला ऍज इट इज राहील याची सोय करतो। बहुतेक ते माझी याची सेटिंग राहिली काय की या पर्टिक्युलर फाईलची, ते सुद्धा जर कुणाला बघायचं असेल, पण ते पुन्हा कांबळे सरचा वेळ आपण घेऊ नये, तर ते वाटल्यास उद्या दाखवतो तुम्हाला घाईकडे। आता चला बरं का, ते बी म्हणजे चल चलत एक्सेलचं नॉलेज होईल तुम्हाला। वेजेस कुठे टाकायचं, ऍडजस्टमेंट आहे का त्याच्यावर, 800 रुपये टाकलं इनरला,
त्याच्यानंतर इन्शुरन्स कुठे येणार? प्रॉफिट सॅलरीच्या खाली जागा सोडली बरं का मी एक ओळीची, आणि मग त्याच्यानंतर टाकलंय इन्शुरन्स. किती इन्शुरन्सची अमाऊंट? 1500 रुपये. कुणाला चलत चलत बघायचं असेल तर इथं व्ह्यू मध्ये फ्रीज पॅन्स म्हणून असतंय, आणि त्यातलं सगळ्यात फ्रीज फर्स्ट रो जर आपण निवडलं टॉप रो, तर आता बघा हे वरती हे गेलं तरी तुमचं नाव तसंच राहतंय, दिसायलं का सगळ्यांना? चलत चलत एक एक्सेलचं नॉलेज दिलं बघा तुम्हाला. हे फुकट पैसे न घेतात ते. पुढं इन्शुरन्स टाकलं, ड्रॉइंग. ड्रॉइंग कुठं टाकायचो? बॅलन्स शीटच्या लायबिलिटीला पहिल्यांदा कॅपिटल अकाउंट लिहिलं. कॅपिटल अकाउंटचं बॅलन्स लिहिण्यासाठी एक ओळीची जागा सोडली, कारण आणखी आपण बॅलन्स त्याच्या खाली मायनस ड्रॉइंग. ड्रॉइंग त्याची अमाऊंट किती रे ड्रॉइंग त्याची? 2000. त्याच पद्धतीनं दुसऱ्या भागीदाराचं नाव काय? आरती. आरती ओके, त्या गणपती आज आरती. 1000. कॅपिटल कॅश ऍड बँक कुठं टाकायचं? डायरेक्ट आउटरला टाकू ना. 11500. तर कॅश इन हँड कुठं टाकायचं? ऍसेटलाच. 2000. डेबिटची सगळी पद संपली. हो सर. कुठल्या पदात अडचण आहे? नाही. चला इथं मी ते फ्रीज पॅनची सोय करून ठेवतो, याच्यात बहुतेक ती माझी सेटिंग राहिली. हे टॉप रो म्हणजे इथं सुद्धा मी स्क्रोल केलं तर आता बॅलन्स शीट जशास तसं वरी राहील बरं का. चला क्रेडिट बाजूला आलात तर सेल्स नावाचं पद दिसत, मग इथं सेल्स टाकायचं. बाय सेल्स किती आहे रे सेल्सची रक्कम? 58000. आता सेल्स वर काय ऍडजस्टमेंट आहे का पुढची? नाही. बस वजाबाकी येणारी सरळ काय करतो आपण? आउटर. आउटर 57000. त्याला काय फॉर्म्युला द्यायची गरज नाही, डायरेक्ट तोंडी होईल म्हणून डायरेक्ट टाकलं 57200 रुपये. बर पुढचं रक्कम काय? सन्ड्री क्रेडिटार. क्रेडिटार सन्ड्री क्रेडिटार कुठे टाकायचं? लायबिलिटीला. इनरला टाकू का आउटरला? इनरला. आज डिस्काउंटची ऍडजस्टमेंट. पुढं परचेस रिटर्न काय करायचं? परचेस मधून मायनस. रिटर्नची रक्कम सांगा 500 रुपये. किती झाली? पुढे बोला. पुढे बोला आरडीडी, ज्याला की आपण काय म्हणतो ओल्ड आरडीडी. इथं बघा या बॅड डेप्टच्या खाली पुरेशी जागा सोडायची, आणि मग इथं लिहायचं मायनस ओल्ड आरडीडी. किती रक्कम आहे त्याची? 800 रुपये. व्हेरी गुड. पुढं डिस्काउंट. हा डिस्काउंट कुठे टाकायचा रे? क्रेडिटला आहे तो क्रेडिटलाच टाकायचा, जो डेबिटला आहे तो डेबिटला. डिस्काउंटची रक्कम या 50 रुपये. इनरला का लिहिली ही रक्कम? कलर बदलायचा राहिला का की बघावा? जाऊ दे चलत चलत बदलतो ते. ओके चला वेळ घेऊन जाणार नाही आपल्याला. हा चला चला चला. हा हा बोला बोला बोला. काय अडचण? कमिशन. हा इथं बाय कमिशन. कमिशन किती रक्कम त्याची? 250. ती रक्कम काय केली? डायरेक्ट आपण आउटरला टाकली. पद काय? कॅपिटल. आता मग अशी तुम्ही लक्ष केलं असेल तर त्या त्या भागीदाराच्या नावासमोर आपण जागा सोडली होती कॅपिटल लिहिण्यासाठी. मग याचं कॅपिटल टाकलं 50000. आता येणारी वजाबाकी आउटरला टाकू का इनरला? इनरला. 48000. त्याच पद्धतीनं दुसऱ्याचं 30000. वजाबाकी किती? 31000. 29000. बरं मला बोलत बोलत मग अशी एक म्हणायचं होतं, ही सेल्स मधून 58200 1000 वजा केल्यानंतर वजाबाकी इथं नाही बरं का लिहायची, खाली त्याच रेषेत इथं लिहायची. इथं समजतंय? चला सगळी पद संपली. पहिली ऍडजस्टमेंट कोण सांगतंय? क्लोजिंग स्टॉकचे दोन परिणाम. बाय क्लोजिंग स्टॉक किती टाकू त्याची रक्कम?
आणि दुसरा परिणाम कुठं बॅलन्स शीटच्या असेटला क्लोजिंग स्टॉक किती चला पुढची ऍडजस्टमेंट राईट ऑफ. राईट ऑफ करा म्हणजे काय करा कमी करा. आता काल परवा शिकवलेला आठवत असेल तुम्हाला तर डेटावर दोन ऍडजस्टमेंट सांगितले होते एक अनरेकॉर्डेड सेल्स आणि दुसरं डिसऑनर्ड बिल रिसिवेबल. त्या जर ऍडजस्टमेंट प्रॉब्लेम मध्ये असतील तर ऍडजस्टमेंटचा क्रम बदलायचा पण त्या ऍडजस्टमेंट आजच्या प्रॉब्लेम मध्ये दिलेल्या दिसत नाही. डायरेक्ट बॅड डेटचा परिणाम करतो मायनस. बर मग अशी मी परत परत म्हणलो होतो की डिस्काउंट कधी काढायचा म्हणजे बॅड डेटच्या अगोदर काढायचा का बॅड डेटच्या नंतर. पैसे बुडवतील त्यांना आपण डिस्काउंट देत नसतो म्हणून अगोदर हे बॅड डेट्स वजा करू. याला आपण कसला बॅड डेट्स म्हणायचं न्यू बॅड डेट्स. ओके न्यू बॅड डेट्स किती आहे त्या न्यू बॅड डेटची रक्कम 800. ओके ओके 900 रुपये याच्यातून वजा केले 900 रुपये 40,000 वजा बाकी राहिली 40,100 रुपये हे इनरलाच ठेवली. हे 900 रुपये इथून वजा करायचे प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला याच्यामध्ये काय करायचे अधिक करायचे प्लस करायचे न्यू बॅड डेट्स किती रुपये म्हणजे किती झाली बेरीज लिहायला पाहिजे रे हे इनरला लिहिलं. ओके ओके चला पुढे बोला. उरलेल्या रकमेवर किती काढायचे आता आज पर्सेंटेज दिलं नाही डायरेक्ट दिलं 1000 रक्कम. चला परत एकदा सांगितले मग इथं लिहा मायनस न्यू आरडीडी किती रुपये रक्कम आज पर्सेंटेज दिलं नाही डायरेक्ट. हा बरी वाचा बाकी इनरला लिहू का आउटरला लिहू आता इनरला कारण त्याच्यावर कशीची ऍडजस्टमेंट आहे डिस्काउंटची ऍडजस्ट समजतंय. म्हणजे वजा वजा 1000 केले परत यायचं प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला इथं प्लस हा न्यू आरडीडी सॉरी इथं चुकलं बघा एक मिनिट एक डायरेक्ट शॉर्टकट दिलेला असल्यामुळे आलं ते. चला किती रक्कम त्याची 1000 केलं करेक्शन. आता या दोन्हीची बेरीज किती झाली 2400. आता इथं जसं तुम्ही कम्पॅरिझन करताना तेच नॉलेज तुम्हाला डिस्काउंटला वापरायचंय वेगळं काय नाही. म्हणून तर अगोदर मी रिवाइज केलं बॅड डेप्ट मग डिस्काउंट कडे गेलो. बघा बॅड डेप्टची चार पदं होती 1 2 त्याच्यानंतर हे 3 आणि 4 तसं डिस्काउंटची 3 पदं असतात. हे डिस्काउंट डेबिट बाजूला दिलेला डिस्काउंट ऍडजस्टमेंट मधला रिझर्व फॉर डिस्काउंट आणि त्याच्या विरुद्ध बाजूला असणारा डिस्काउंट. मग जो ट्रायल बॅलन्स मध्ये दिला 1000 त्याची आणि ऍडजस्टमेंटची बेरीज करायची आणि जो त्याच्या विरुद्ध बाजूला दिलाय त्याच्यातून तो काय करायचा वजा करायचा आणि वजा करताना काय करायची तुलना करायची की कोणती रक्कम मोठी आहे ते कळतंय का. मग आता या 2400 800 रुपये वजा करू का. मला हेच करत बसायची गरज नाही केलं वजा बाकी करत बसायचे. आता चला ऍडजस्टमेंट नंबर कुठे जायचं. मग अशी शिकवताना मी 3 नंबरला ड्रॉप करून पुढे गेलो पण आता परिणाम करताना 3 नंबरचा परिणाम करूनच पुढे जाणार आहोत आपण. काही जणांना वाटलं या उघड आहे म्हणून सर सोडायलेत काय घेतच काय नाही. चला आता इथं या काय लिहायचं इथं बोला मायनस. हा व्हेरी गुड मायनस डिस्काउंट रिझर्व फॉर हा शॉर्टकट एक तयार केलेला आहे बघा डायरेक्ट लिहितो डिस्काउंट ऑन हा असं त्याच्या अगोदर एक शब्द लिहितो रिझर्व फॉर डिस्काउंट ऑन डेटर्स व्हेरी गुड. मग आता इथं ते पर्सेंटेज मध्ये दिलाय मग ते सुद्धा तुम्ही इथे लिहू शकता किती दिलाय 3% असं सुद्धा लिहू शकता. याचं कॅल्क्युलेशन मी इथं दाखवलंय बघा ह्या सीटवर 1143 हा इथं दाखवलंय बघा मी दिसतंय का हे मी करून दाखवले. पहिल्यांदा 40,000 900 वजा केले 39,100 पुन्हा 1000 वजा केले 38,100 आणि 38,100 वर 3% काढायचं ते 1143 आलं 1143. आता एवढा आपण आपल्या ग्राहकाला डिस्काउंट देऊ शकतो सूट देऊ शकतो की बाबा तू प्रॉम्प्ट पेमेंट करतो वेळेला पैसे देतो म्हणून तुला मी एवढा डिस्काउंट देणार. मग आता सगळ्या ऍडजस्टमेंट संपल्यात का याच्यावरच्या डेटावरच्या हो म्हणून काय करा आता सरळ 38,100 मधून हे 57 वजा करा. हा बोला 36,957 आता 1143 इथून वजा करायचे कुठे घेऊन जायचो प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या बोला डिस्काउंट हा डिस्काउंट कोणता या का क्रेडिटच्या का नाही डेबिट डेबिटच्या
डेटार संबंधीच्या डिस्काउंट मध्ये अधिक करायचे. मग इथं लिहायचं प्लस, इथं सुद्धा तेवढं तुम्ही लांब लचक लिहू शकता, रिझर्व फॉर डिस्काउंट ऑन डेटार्स, किंवा मग मी असं शॉर्ट लिहितो डिस्काउंट ऑन डेटार्स, किंवा त्याच्या अगोदर तुम्हाला लिहायचं असेल तर ते सुद्धा शब्द वापरू शकता तुम्ही, रिझर्व फॉर डिस्काउंट ऑन डेटार्स. किती आले होते 1143. आता मी काय करतोय, मग अशी एवढी बडबड केली पण आता ह्या दोन्हीचीच बेरीज मी सरळ आउटरला लिहितोय. मग अशी मी काहीतरी म्हणत होतो की याचा विरोधी पक्षनेता जर क्रेडिटला असला तर तो या दोन्हीच्या बेरजेतून वजा करायचा, आणि वजा करताना तुलना करायची. विरोधी पक्षनेता कसा ओळखायचा की हा डिस्काउंट डेबिटला असतो, तर विरोधी पक्षनेता साहजिक कुठं असेल, विरुद्ध बाजूला म्हणजे क्रेडिट बाजूला, बरोबर का? आणि त्याला काय नाव असतं, हेच नाव असतं त्याला बी, रिझर्व फॉर डिस्काउंट ऑन डेटा. पण प्रॉब्लेम मध्ये दिलेला दिसत नाही, म्हणून मी डायरेक्ट या दोन्हीची काय करतोय, याचा अर्थ काय बघा, की आतापर्यंत मी माझ्या ग्राहकाला 1000 रुपये डिस्काउंट दिलाय, हे 1000 दिलाय, आणि अजून मला किती द्यायला लागू शकतो, तर 1143. म्हणून तर मी या दोन्हीची बेरीज केली की मला डिस्काउंटच्या माध्यमातून टोटल नुकसान किती होऊ शकतं, 2143. त्याच पद्धतीनं मी ज्यांच्याकडून माल खरेदी करतो त्या सावकारांनी मला किती डिस्काउंट दिलाय आतापर्यंत, फक्त 50 रुपये, त्याला काही हरकत नाही. आणि अजून मी त्यांच्याकडून किती डिस्काउंटची अपेक्षा करतोय, चला बोला की किती, 5%, 5% सॉरी. हा मग या सन्ड्री क्रेडिटरवर 5% काढायचं, इथं लिहायचं मायनस, हा मगाचा शब्द, रिझर्व डिस्काउंट ऑन डेटर्स लिहायचं का, क्रेडिटर्स, क्रेडिटर्स. कुणी काय कॅल्क्युलेट केले का, बहुतेक काढलेलं आहे, बहुतेक 1285 म्हणाला, 285 करेक्ट काढले ना, याच्यामुळे सगळं बघा. मग काय करायचं, म्हणजे मी माझ्या सावकार लोकांना ज्यांच्याकडून मी उधार घेतलंय त्यांना किती रक्कम देणे लागतो, 25,700, पण त्यांच्याकडून मला हे मिळालेलं नाही बरं का डिस्काउंट, एवढा डिस्काउंट मिळू शकतो, मला ऍक्च्युअल किती देणे लागू शकतात, आता नंतर 24,415, व्हेरी गुड. म्हणजे 1285 जर मला डिस्काउंट मिळाला तर तो इथून वजा केला आणि प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिट साइडला प्लस, हा 1285, व्हेरी गुड, इथं अधिक करायचा, रिझर्व फॉर डिस्काउंट ऑन क्रेडिटर्स, हा किती तो 1335. बेरीज मी आउटरला लिहिली का, कारण याचा एक विरोधी पक्ष नेता असू शकतो, बरं का, ज्याचं नाव रिझर्व फॉर डिस्काउंट ऑन क्रेडिटर, जो की ट्रायल बॅलन्सच्या कोणत्या बाजूला असू शकतो, इथं दाखवलं डेबिटला, जशी दिलेलं नाही म्हणून मी डायरेक्ट परिणाम केलं. आता मी असं गृहित करतो की काही जण प्रतिसाद कळाले, बरं का, काही जण पळाले, 68 झाले, म्हणजे त्यांना कळणार की अवघड वाटायला लागलं काही, त्याला काय हरकत नाही. बर, जायचं का पुढच्या ऍडजस्टमेंट कडे, त्या दिवशी मला हे फोटो पाठवून पाठवलं होतं की डिस्काउंटचं मला कळणार आहे सर, सांगा त्यांना कळालंय का, कुणी विचारलं होतं मला ते, शीतल केंद्रे मी विचारलं, नाव सांगा, हा कळाले का तुम्हाला, आणि तुम्हाला कळण्यासाठी, तुम्हाला कळण्यासाठी हे मी पीडीएफ ची फाईल सुद्धा तुम्हाला पाठवतो ऍडजस्टमेंट, ज्याच्यात सगळ्याच आतापर्यंतच्या ऍडजस्टमेंट आहेत, बरं का, ते बी मी पाठवतो आजच्या पाठवतो. चला पुढे जायचं ऍडजस्टमेंट, पुढे ऍडजस्टमेंट आता पटापट बोला, आपल्याला वेळ काय, वेजेस मध्ये अधिक करायचं, किती अधिक करायचं, वेजेस मध्ये 700, 700 किती झाली दोन्हीची बेरीज, पटापट सांग, 1500 परिणाम कुठं करायचा, त्याच पद्धतीने आउटस्टँडिंग सॅलरी, सॅलरी कुठे, लॉस अकाउंटला, आउटस्टँडिंग किती, 800, किती आली दोन्हीची बेरीज, 3800 परिणाम कुठं, प्रॉफिट अँड लॉस, सॉरी बॅलन्स शीटच्या सॅलरीज, किती रक्कम त्याची, 800 रुपये,
इन्शुरन्स सगळ्यांना ऍडजस्टमेंट कळली का सगळ्यांना काय करायचं? 15 महिन्याचे 1500 दिले, पण ऍक्च्युली आपलं आर्थिक वर्ष किती दिवसाचं असतं? 12 महिन्याचं, म्हणजे 3 महिन्याचे प्रीपेड आहेत. 15 महिन्याचे 1500 म्हणजे 1 महिन्याचे 100, म्हणजे 3 महिन्याचे किती तर 300, म्हणजे याच्यातून वजा करायचे आहे इन्शुरन्स मधून. मायनस पेड इन ऍडव्हान्स सुद्धा म्हणलं तरी चालतंय. किती वजा करू? 300. म्हणजे चालू वर्षाच्या 12 महिन्याचा खर्च किती? 1200. म्हणजे 300 रुपये आपले वाया गेले का? नाही, ते कुठे टाकायचे? बॅलन्स शीटच्या इन्शुरन्स प्रीपेड इन्शुरन्स 300. ओके, चला पुढे चला. ऍडजस्टमेंट नंबर लास्ट म्हणतो मी. लास्ट बरोबर बोलायलो का? लास्ट बरोबर बोलायलो का? नंबर 6 ही फक्त दिलेली इन्फॉर्मेशन. मग डेप्रिसिएशन किती काढलं मित्रांनो बिल्डिंग वर? बरोबर काढले का मी इथं? हो सर, बरोबर आहे. किती याचं मायनस? 1250. 5% ना? 1250 वजा बाकी पटकन सांगा. 23,750. 1250 चा दुसरा परिणाम कुठं? प्रॉफिट अँड लॉस अकाउंट च्या डेबिट डेप्रिसिएशन. आता खरं तर इथं लँड अँड बिल्डिंग शब्द आहे. हा, मग लँड अँड बिल्डिंग लिहितो मी इथं सरळ, जसं दिलंय तसं. बर का? चला, किती रक्कम दिले? 1250. बर, झाले सगळे ऍडजस्टमेंट. ऍडजस्टमेंट नंबर 6 फक्त आपणाला ते रेशो काढण्यासाठी होता. करू का बेरजा? पटकन आहे वेळ आपल्याकडे तर 1-2 मिनिट. बर का? 19,200 सर. व्हेरी गुड. 19,200. कॅल्क्युलेटर वापरायला काय आवाज यायला थोडा मध्ये मध्ये? बिना आवाजच तरी घ्यायचं की कॅल्क्युलेटर? परीक्षेत अलाउड नाही बर का? बर, करेक्ट आलं का? 23,900. हो सर. कुठं लिहायचं ते? ट्रेडिंग अकाउंट कमी आहे त्या बाजूला. ग्रॉस प्रॉफिट किती आला तो? 23,900. तो इथून उचलायचा आणि कुठे घेऊन जायचा? प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिटला. चला वरती इथल्या बाय ग्रॉस प्रॉफिट ब्रॉट डाऊन सांगा. 23,900 बेरीज. परत बेरीज बरोबर आली का बघून घ्या. बरोबर आली का बेरीज? हो सर. किती? 25,485. आणि ह्याची डेबिटची? किती? 11,893. किती आला फरक? 13,592. कोणत्या बाजूची बेरीज जास्त आहे? क्रेडिट. म्हणजे येणाऱ्या फरकाला काय म्हणायचं? टू नेट प्रॉफिट. नेट प्रॉफिट कंसात लिहायचं. ट्रान्सफर्ड टू कॅपिटल अकाउंट. कसं ट्रान्सफर केलं आपण? 3-2. सॉरी, 3-2 नाही रे, सॉरी, चुकलो. 5-3. व्हेरी गुड, व्हेरी गुड. हा, 50,000 आणि 30,000 आहे ना. 5-3. म्हणजे तर काय करायचं? पहिल्यांदा पहिल्या भागीदाराचं नाव लिहायचं. काय पहिल्या भागीदाराचं नाव आहे रे? रीना. मग कुणीतरी डिस्ट्रीब्युशन केलंय का? कुणाला किती द्यायचे, कुणाला किती द्यायचे? बघा बर. दुसऱ्या भागीदाराचं नाव आरती. आणि मग टोटल आपल्याला प्रॉफिट झालाय. किती प्रॉफिट झालाय? 13,592. 13,592. 13,592 किती न भागायचं? 5 आणि 3 8 न भागायचं. 8 न भागलं तर जे काय उत्तर येईल त्याला एकदा 5 न गुणा आणि एकदा बोला, एकदा 3 न गुणा. बरोबर ना? हा, मग सांग किती आलं ते. मी तर वरच माझं हे काम करतो जरा प्रकारे कंपड आली होती त्याचे हे काम केलं मी तर सांग केलंय का कुणी बेरीज? सांग. 8,495 आरतीच. 5,097. सगळ्या तुमची बेरीज बरोबर आली का इथं खात्री करू शकता तुम्ही? बरोबर. 13,592 आणि सगळ्यांचे बरोबर आले.
दोन्ही बाजूची बेरीज 25485. ओके आणि त्याच पद्धतीने या बाजूचं सुद्धा थोडं बारीक ऑब्झर्वेशन केलं तर एक्सेलचं सुद्धा कळून जाईल तुम्हाला, बरं का? थोडस नीट करायचं ऑब्झर्वेशन फक्त. परत इकडल्या बाजूची बेरीज करा. हे आलं याचा डायरेक्ट फॉर्मॅट पेंटर म्हणायचं, हे सेम कलर होऊन जाते त्याचा. समजलं? चला पुढं. हा आलेला नेट प्रॉफिट काय करायचं, त्या त्या भागीदाराच्या कॅपिटल मध्ये ऍड करायचा. ऍड करायचं प्लस एनपी नेट प्रॉफिट. याचा किती आहे रे सांगा पटकन? 8495. किती आली बेरीज या दोन्हीची? बरोबर. हे प्लस हे 56495. त्याच पद्धतीनं प्लस एनपी 5097. हे कम्प्लीट करायचं का 8 तास करायला मित्रांनो, माहिती का? तुम्हाला बेरजाजाबाकी ढकलून देऊ शकतो, पण जे अटेंड करू शकणार गेले, ज्यांना त्यावेळेला मोबाईल उपलब्ध होत नाही, काय एक दोन मुलींनी हे केलं, मग त्यांच्यासाठी मी काय करणार आहे, हे सगळे व्हिडिओ ऍज इट इज जशाच तसे, कारण डबल डबल मी रेकॉर्ड करत बसू शकत नाही, माफ करा. तेच काम. मग हे रेकॉर्ड केलेले ऍज इट इज मी काय करणार आहे, युट्यूबवर अपलोड करणार आहे. ज्या दिवशीचा 2 दिवसाचा घोळ झाला, एक दिवशी लॅपटॉप बंद पडलेला आणि एक दिवशी ते आपल्या पहिल्या दिवशी प्रॉपर रेकॉर्डिंग झालं नव्हतं, ते मात्र मी परत रेकॉर्ड करून ते सुद्धा क्रमानं तुम्हाला पाठवणार आहे. बरं, खालची टोटल बरोबर आली का? 1,16,500. चालेल. एकच मिनिट वेळ घेतो, 9:35 ऑलरेडी झालेत, तुम्हाला तिकडे जॉईन करायचंय. 67 विद्यार्थी आहेत, काय अडचण नाही? नाही सर. सगळ्यांना समजलंय? हो सर. स्टॉप रेकॉर्डिंग.